नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज ॲग्रो मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत, तर सूत्रकृमी किंवा निमॅटोड, तर या रोगापासून फळबागांचं नियंत्रण आपण कशा स्वरूपात करू शकतो, किंवा ज्या ठिकाणी आपण कडधान्याच्या पेरण्या करतो तर त्या ठिकाणचं सूत्रकृमीचं जे काही नियंत्रण आहे तर शाश्वतपणे आपण कसं करू शकतो या अनुषंगाने चर्चा करणार। आता मित्रांनो, हा जो सूत्रकृमी हा जो काही रोग आहे, तर हा एक असा लांबट स्वरूपाचा डोळ्यांनी न दिसणारा असा एक प्राणी आहे, आणि हा प्राणी ज्यावेळेस पिकांच्या मुळावरती अटॅक करतो किंवा त्याच्यात शिरकाव करतो तर त्या मुळावरती गाठी तयार होतात, पर्यायाने फळझाडांची किंवा अन्य कडधान्याच्या पिकांची अन्न पाणी घेण्याची जी काही क्षमता आहे ती थांबते, आणि पर्यायाने एक तर फळबाग असेल तर ते झाड मरतं किंवा आपलं कडधान्य पेरलेलं रान असेल तर त्या पिकाचं नुकसान होतं। आता मित्रांनो, हा सूत्रकृमी जो रोग आहे तर याला शाश्वत प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे। हा रोग झाल्यानंतर जर रासायनिक ट्रीटमेंटनी किंवा केमिकल कीटकनाशकांनी म्हणा किंवा अन्य काही गोष्टींनी जर आपण याचा प्रतिबंध करायला गेलो तर त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो, आणि म्हणूनसाठी सूत्रकृमीचा रोग होऊच नाही यासाठी प्रतिबंधक उपाय आत्मक जर आपण फळबागा किंवा कडधान्याच्या शेतामधलं जर नियंत्रण केलं तर ते आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने ठरतं। आता सूत्रकृमी हा तसा भयान रोग आहे, आणि हा झाल्यानंतर मग त्याला रिकवर करणं शेतकऱ्याला खूप अवघड जात, तर त्याच्यासाठी मित्रांनो, जर सूत्रकृमीचा प्रतिबंधक उपाय म्हणून किंवा हा रोग आपल्या प्लॉटवरती किंवा फळबागेवरती किंवा ज्या ठिकाणी मी आपण कडधान्याच्या व पेरण्या करतो अशा ठिकाणी येऊ नये, तर यासाठी सर्वप्रथम उन्हाळ्यामध्ये जमिनीची नांगरट खोलवर होणं गरजेचं आहे। आता जमिनीची नांगरट जर आपण उन्हाळ्यात खोलवर केली आणि जर आपण मार्च एप्रिल मे किंवा एप्रिल मे या उन्हामध्ये जर ती जमीन तापू दिली तर निश्चित स्वरूपात हा जो काही सूत्रकृमीचा प्राणी आहे हा एक तर जमिनींच्या कणामध्ये वास्तव्य करतो आणि पिकं केल्यानंतर व त्या पद्धतीने झाडांच्या मुळामध्ये त्या पद्धतीने वास्तव्याला राहतो। आता मित्रांनो, ज्यावेळेस हा सूत्रकृमीचा मुख्यतः जो काही प्रसार आहे तो वलिता खालच्या जमिनीत जास्त प्रमाणात होतो, आणि म्हणूनसाठी व ज्या ठिकाणी आता फळबागा नाहीत अशा ठिकाणी उन्हाळ्यामध्ये व त्याची खोलवर नांगरट करून त्याची मेहनत करून उन्हात जमीन तापू देऊन त्या पद्धतीने जर आपण मेंटेनन्स केलं तर चांगल्यात चांगल्या पद्धतीचा परिणाम सूत्रकृमीच्या रोगामध्ये आपल्याला आढळून येतो। त्यानंतर पिकांचं फेरपालट, म्हणजे मोनोकॉट प्लांट्स आणि डायकॉट प्लांट्स, मोनोकॉट म्हणजे एक दल, डायकॉट म्हणजे डबल म्हणजे द्विदल, तर अशा पद्धतीचा फेरपालट म्हणजे काय, बाजरी झाली मग हरभरा केला किंवा बा हरभरा केला त्याच्यानंतर मग बाजरी केली, तर या पद्धतीचे फेरपालट जे पुराणकाळापासून आपण करत होतो तर हे करणं गरजेचं आहे का जेणेकरून सूत्रकृमीचा विकास घडेल। आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास वेगवेगळ्या पिकावर 75 प्रकारचं हे सूत्रकृमीचा आजार म्हणजे सूत्रकृमीचे प्रकार आपल्या पिकामध्ये आढळतात, पण त्यातले 2 प्रकार अति घातक हे जे मुळावरती गाठी करून झाडांना किंवा पिकांना मारतात। आता त्यातला रोडोफोलस आणि दुसरा डॉगर म्हणून हा जो सूत्रकृमी आहे, तर ह्या 2 प्रजाती म्हणजे जरशा घातक ठरतात, कारण हा रोडोफोलस आणि डॉगर तर हे मुळावरती डायरेक्ट गाठी तयार करून पिकाचं नुकसान करतात, आणि याचा प्रतिबंध उपाय तर फळबाग असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला झेंडूची लागवड करणं फायदेशीर ठरतं। आता झेंडूची लागवड फळबागाच्या झाडाभोवती का करावी, तर याचं एक मुख्यतः कारण आहे, कारण झेंडूमध्ये सायपरमेथ्रिन तयार करण्याची क्षमता आहे, आणि सायपरमेथ्रिनद्वारे सूत्रकृमीचा नाश होतो, आणि म्हणूनसाठी पण एक शाश्वत उपाय। आता ज्या ठिकाणी आपण फळबाग लावली त्या ठिकाणी आपल्याला नांगरणी नुंगरणी करणं ज्यादा प्रमाणात शक्य नाही, मग अशा ठिकाणी सूत्रकृमीचा रोग येऊ नये म्हणूनसाठी पहिलं तर
रान तयार करतानाच उन्हाळ्यामध्ये रान तापवणं, त्याच्यानंतर फळबाग लावणं हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय किंवा त्या झाडाभोवती झेंडूची लागवड करणं, जेणेकरून सायपरमेथ्रीनची निर्मिती झेंडू उपजत करतात, त्याच्यामुळे प्लॉटवरती सूत्रकृमीचा जो काही प्रादुर्भाव होणार आहे तो आपल्याला टाळता येतो. आता मित्रांनो, ज्यावेळेस हे सूत्रकृमी आपण फळबागा जर झेंडू लावला तर निश्चितपणे आपण त्याचं रिकव्हरेशन व त्याचं म्हणजे जे काही प्रतिबंधक उपाय हे झेंडूद्वारे होऊ शकतो. आता मित्रांनो, तिसरा पर्याय जो आहे तर आपण जमिनीत जर ट्रायकोडर्मा प्लस साधारणपणे 10 किलो जर 1000 लिटर पाण्यात विरघळला आणि तो जर फळबागेला समप्रमाणात झाडाला आपण आळवणी केली किंवा ओतून दिला तर खूप चांगल्या पद्धतीने सूत्रकृमीचा प्रतिबंध या ट्रायकोडर्मा प्लसद्वारे सुद्धा होतो. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपण कडधान्याच्या ज्या काही पेरण्या आपल्या शेतात करतो तर त्यावेळी आपल्याला साधारणपणे सूत्रकृमीची जर भीती असेल तर त्यावेळेस आपल्याला एकरी साधारण 25 किलो कार्बोफ्युरॉन हे पेरणीच्या वेळेस त्या जमिनीत मिसळणं गरजेचं आहे, का जेणेकरून पुढे पीक वाढीच्या काळामध्ये किंवा मुळांची डेव्हलपमेंट चांगली झाल्यानंतर या सूत्रकृमीचा अटॅक त्याच्यावरती त्या मुळावरती होत. जो रोडोफोलस किंवा जो डॉगर ही जी प्रजाती आहे सूत्रकृमीची तर ही खूप मोठ्या प्रमाणात घातक ठरते आणि यांचं कार्बोफ्युरॉनद्वारे एकरी 25 किलो जर आपण वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे कडधान्याच्या पिकामध्ये सुद्धा होतं आणि फळबागेमध्ये सुद्धा साधारणपणे. व या मात्रेने तुम्ही जर बहार धारतावेळी आणि छाटणीच्या वेळी जर एवढं कार्बोफ्युरॉन जर वापरलं, झेंडू जर लावला, त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा प्लस जर आपण त्या पद्धतीने आळवणीत वापरला तर निश्चित स्वरूपामध्ये सूत्रकृमीचं नियंत्रण करण्यामध्ये आपल्याला शाश्वत यश येतं आणि हे प्रतिबंधक उपाय आहे. आणि म्हणून साठी शेतकऱ्यांनी जर सूत्रकृमीचा जर आपल्या जमिनीत प्रादुर्भाव होत असेल, आढळला असेल, तर अशा वेळेस कुठल्या गोष्टीची रिक्स न घेता सरळ सरळ प्रतिबंधक उपाय करणं हीच एकमेव ट्रीटमेंट आपल्या फळबागांना किंवा कडधान्याच्या पिकांना ठरू शकते. मित्रांनो, या सूत्रकृमीद्वारे खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं. त्याच्यानंतर की रासायनिक ट्रीटमेंटमध्ये किंवा केमिकल आपल्या इन्सेक्टिसाइड्समध्ये जाऊन त्याची ट्रीटमेंट करणं खूप महागात जातं आणि म्हणूनसाठी अतिस्वास्थामध्ये जर या पद्धतीने प्रतिबंधक उपाय आपण जर केले तर निश्चितपणे आपल्या फळबागा आणि आपली काही कडधान्याची पिकं जे काही आपण पेरणार आहोत ते निरोगी ठेवण्यास आपल्याला सूत्रकृमीपासून निश्चितपणे मदत होईल आणि शाश्वतपणे होईल. तर मित्रांनो, सूत्रकृमीवरती सूत्रकृमीचा फळबागेवरती होणारा प्रादुर्भाव किंवा कडधान्यावरती होणारा प्रादुर्भाव आणि त्याची उपाययोजना, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.